सहा बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कवळे येथील शांतादुर्गा मंदिराच्या प्रांगणात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय महिला दिंडी महोत्सवाला उदंड प्रतिसाद लाभला. दिंडी महोत्सव शांतादुर्गा कलासागर भजनी मंडळातर्फे माधवराव ढवळीकर ट्रस्टच्या सहकार्यानं आयोजित करण्यात आला होता. एकूण 10 पथकांनी या दिंडी महोत्सवात भाग घेतला होता. Thank you.
शांतादुर्गा आणि कला सण भजनी मंडळ कोवळ्या आणि माधवराव दवेकर ट्रस्ट बांदोडा यांचे जोड पालवान आज आम्ही संपूर्ण जे गोयन जी महिला पथक असा हा महिला पथकांनी आमचा या स्पर्धेक भाग घेतला आणि हे सगळे करता असताना आमच्या शांतादुर्गा कला सागराचे सगळे व्हॉलेंटियर्स त्यांचे पदाधिकारी यांचे खरोखरच अभिनंदन करतात. आज करमुटा पाऊस म्हणून सुद्धा ही आमची दिंडी स्पर्धा चालू असा खंयच खंड पडूना ह्या ही शांतादुर्गेचीच कृपा असा. पण हे आमचे स्थानिक आमदार माननीय सुधीर ढवळीकर तसेच केंद्रीय मंत्री माननीय श्रीपाद भाऊ यांच्या मार्गदर्शनात आणि यांच्या हातभारान ही दिंडी सत्तेक त्यांच्यानी आमकां हातभार लायलो असा. तरी खूब उमेद जाता की ह्या भागान हो ग्रामीण जो भाग आसा हे भागान शांतादुर्गा कला सागर गेले 30 वर्सां कार्यरत आसा आनी वेगळे वेगळे कार्यक्रम ह्या आमी भागान घडोवन हाडटात. तितूंत देखी दिंडी प्रत्येकाच्या मनांतल्यान संकल्पना आयिल्ली ही दिंडी आमची संस्कृतीची जाण आज यूथ भुरगे विसरत गेल्ले आसा आनी तोच मना हेतू दवरून ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एक विचार केलो की आमची संस्कृती खंय तरी जपून दवरपाक जाय आनी त्या दृश्टीकोनांतल्यान आमची नवी जी पिढी येता ते पिढीक ही कला सपूर्त करपाची होच ह्या शांतादुर्गा कला सागराचो हेतू आसा. कितली पदकां आयिल्ल्या? जवळ जवळ 10 पदकांनी भाग घेतलो आनी प्रथम पारितोषीक एका 40,000 आसा, दुसऱ्या एका 30, तिसरे 20,000 आनी असंख्य प्रायजां जी वेशभूषा हे आसा तांकां प्रायजां आसा. आनी खरोखरूच ही आमची एक सक्सेसफूल दिंडी जाली म्हणपाक हरकत ना.